महालिंगराया, अरे काय भक्ती होती रे तुझी. त्याच्या मोर लहान थोर गरीब श्रीमंत समधी सारखीच. मामा मामा आपली मेंढर पकडून ठेवली एकानं. अरे अशी कशी पकडली मामा? अहो आम्ही बाबडीचा पाला काढत होतो, तो आला आणि म्हणला माझ्या जागीत मेंढर का चारली. अरे पर मेंढर काय त्याच्या शेतात चरत होती का मामा? आम्हाला ठाव नव्हतं ती जागा त्याची आहे, माडानच होत, शेत नव्हतं. आला आणि म्हणला माझ्या जागेतलं भाबडीला कुराड का लावली. किती मेंढर ठेवली आहेत? 8-10 मेंढर ठेवून घेतली मामा, बाकीची कशी कशी काढली आम्ही. कुठं आहे त्यो? तिथंच आहे मामा, 3-4 गडी माणसं बी आहेत संगती. मामा तुम्ही थांबा, मी जाऊन बघून येतो. नाही नाही मला जावं लागल. आओ जो काय ऐकायचं नाही. तुम्ही कशाला मधी पडताय कावड घ्यायच? लोकांनी बघितलं तुम्ही कावड घेतलेली तर आम्हाला देवळात बी पाणी आणून द्यायची नाही. तुम्ही काय काळजी करू नका, चला आता. बर, किती नुकसान झालं या? ऐकत येतो मी. अरे असं लय बघितलं जरी पटक्यावालं पायक्यावालं. तुझं पैक तुलाच ठेव. अरे कुणाला बोलताय तुम्ही? ओळखलं नाही वय. अरे कुणी का असना? अहो बाबडीचा पाला काढला म्हणून कुणी एवढी मेंढर ठेवून घेतो वय? शेवटच विचारतो हाय म्या, तू माझी मेंढर देणार आहेस का नाही? राज्याला झोप झाली नाही ना तुमची? अहो मामा काय सांगू, रातभर भूत फिरत होती, वेगवेगळे आवाज काढत होती. अहो काय सांगताय पाटील? अहो खरं ते सांगतोया. आणि मी आत्ताच ठरवलं की मामांची समधी मेंढर परत देऊन यायची. धनाजी मेंढर घेऊन जा आणि चारा पाणी देते असं वाटलंच नाही तर तुटलंच नसेल चारा पाणी द्यायचं. जा बाबा. पाठीला आता आलात आहे तर बसा, परसाद घ्या आणि मग जावा. नग मामा
कोण रे हे? आमचे संघ चालले आहेत. तुम्हाला नाही घ्यायचं बरं का म्या? लांब राहावा बैलगाडी पासन. तुला रोग लागायचा माझ्या पहिल्यासनी. तुम्ही बसलास ना वय वय गोळराम गेलं कम्या माझ्या वस्तीवर जाणार आहे. तिथपर्यंत सोडतो तुम्हासनी. हा चल रे. बघितलं का त्याला भक्ती म्हणतात. आता इथं बैलगाडीत बसल्यावर ह्याला कोणी बघणार आहे का? नाही. हा बीरदेव या शिष्याचा गुणगान नाही गायचं. हा बीरदेव प्रसन्न होणार नाही याला. चल महालिंगरायाला वाटलं खरंच त्यासनी महारोग झाला म्हणून त्यानं त्या दोघांनी बी संघ घेतला. तो त्यासनी म्हणला का चला माझ्या संग. माझं गुरु तुम्हासनी बरं करत्या. परमामा कुणी काही बोललं नाही होय त्याला. संगतीची लोक होती ती लय बोलली त्याला. येणारी जाणारी माणसं बी नाही नाही ती बोलली त्याला. पर काय करणार, महालिंगरायानं वचन दिलं होत कम्या तुम्हासनी माझ्या गुरुकडे घेऊन जाणार आणि बरं करणार. मामा तुमच्या वाहना बी काय होईना हलवायचं का? इथनं जायचं का मोरल्या गावाला? नाही ना ग. पर मामा तुम्ही तर म्हणताय लवकर पोचलं पाहिजे. त्यानं एवढं प्रेमानं केलं या अजून एक संधी देऊ की त्याला. अजून वाट बघू मग कळलंच की काय होतंय काय नाही ते. मग जाऊ मोर. हा पर मामा अजून किती दिवस थांबायचं इथं? अरे कटाळा आला का काय तुला? नाही मामा तसं काही नाही. मामा ते महालिंगरायाचं मोर काय सांगितलंच नाही. अरे आठवत असत चरित्र मला आज नमत. पर मामा मोर काय झालं सांगा की मामा. ते पट्टण कोडलीला बीरदेवाशी भेट झाली का त्या? आणि मामा त्यांच्या संघ जे महारोग्याच्या रूपात महादेव पार्वती होत त्यांचं काय झालं? अरे लय रात केली यायला. बाय मामा जरा रातच झाली. मामा एक बोलायचं होत. आम्हासनी सगळं हाय, घर हाय, दार हाय, पोरबाळ हाय, पर डोक्या माग सतत काय ना काय घिरघिर असतीय. ती काय कुणाला चुकली आहे का? आणि तू काय समजण परिस काय इगळे आहे का? समजांच्या माग काय ना काहीतरी चालू असत. तस नाही मामा, पैका हाय तर कुणीतरी आजारी पडतय, कुणाला तरी काहीतरी होतय. दिलेला पैका माघारी येत नाही, काम केलं त्याच बी पैक येत नाही. होय मामा खाऊन पिऊन समजी सुखी आहे, पर उगाच काय ना काय होतं या, बस तंटा होतं या. पर देवाचं बी एवढं नाव घेतोय तरी काय बी उपयोग होत नाही. बीरदेवाला काही नवस बोलला होतास का? हा